परभणी शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. 45 वर्षीय विवाहितेने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे प्रियकराने तिचा खून केला. त्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावून त्याने धूम ठोकली. ही घटना परभणी शहरातील प्रियदर्शनी नगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी महिलेचा मुलगा अंबादास कोंडीबा दीपके यांच्या तक्रारीवरून आरोपी काळू पाटोळे उर्फ बाबा नाईक याच्या विरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंपूबाई दीपके असे मयत महिलेचे नाव आहे. काळू आणि गंपूबाई यांचे अनैतिक संबंध असल्याची चर्चा आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत. परभणी शहरातील प्रियदर्शनी नगरमध्ये एका घरामधून वास येत असल्याने नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी मंगळवार 1 नोव्हेंबर रोजी पाहणी केली असता या ठिकाणी 45 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी रात्री उशिरा नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये मयत गंपूबाई दीपके यांचा मुलगा अंबादास कोंडीबा दीपके याने दिलेल्या फर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाने दिलेल्या फिर्यादीत म्हटलेले आहे की त्याची आई गंपूबाई दीपके याचे काळू पाटोळे उर्फ बाबा नाईक यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. गंपूबाई या परभणी शहरातील प्रियदर्शनी नगरामध्ये राहत होत्या आणि देशमुख हॉटेल परिसरात एका हॉटेलवर काम करून आपला उदरनिर्वाह भागवत होत्या. त्यांच्यासोबत असलेल्या काळू पाटोळे उर्फ बाबा नाईक याला दारू पिण्याची सवय होती. त्यामुळे दारू पिण्यासाठी पैसे मागून तो नेहमीच गंपूबाई यांना मारहाण करायचा. 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत काळू पाटोळे उर्फ बाबा नाईक याने कशाच्या तरी साधनाने गंपूबाई यांचा खून करून घराला बाहेरून कडी लावून धूम ठोकली आहे असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता नवा मोंढा पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. प्रियकरानेच आपल्या 45 वर्षीय प्रियसीचा खून केल्याने परभणी शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.